वर्धा जिल्ह्यातील कारंजा चौक हनुमान नगर लगतची दुकाने सीट नंबर 20 संवर्ग क्रमांक 9 भूखंड क्रमांक 171 भाग 1 वरील दुकाने त्याऐवजी मागील खोलिया असलेल्या जागेवर स्थलांतरित करण्याकरिता आदेशित पत्र क्रमांक नगरपालिका 42/19 6 जून 2019 अन्वये करण्यात आले. विद्यमान दुकाने मागील खोल्या जागे स्थलांतरित केल्यास त्यातील जागेच्या क्षेत्रात कोणतीही फरक पडत नाही असा सदर आदेशित पत्रात उल्लेखित करण्यात आलाय. मागील 55 वर्षापासून येथे फ्लॅट नंबर 17, 18, 48, 47, 96 स्क्वेअर फूट दुकान हे राधेश्याम चव्हाण यांच्या नावे असून त्यांच्याकडे जागेची कागदपत्रे सुद्धा आहेत. परंतु स्थलांतराच्या नाव आणि रोडचे रुंदीकरणचे कारण दाखवून नगरपालिका हिंगणघाट येथील इंजिनियर आणि कर्मचारी यांना दुकानदारास हल्ली चालक मालक महेश राधेश्याम चव्हाण यांच्या देखत दुकानामध्ये काही सहकाऱ्यांबरोबर येऊन तोडफोड सुद्धा करून गेले आणि त्याला मानसिक त्रास देत आहेत. माझ्या सर्वसाधारण नगरपालिकेचा सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक 3 दिनांक 17/11/2017 अन्वये विद्यमान दुकाने मागील बाजूस घेण्याची अशी मान्यता प्राप्त म्हणजे त्यांनी हे केलं होतं विद्यमान संबंधित दुकानधारकाने मागील बाजूस घेण्यात यावी म्हणून. परंतु त्यानुसार मला विद्यमान दुकान माझं कारंजा चौक येथे प्लॉट नजूल शीट नंबर 20 ब्लॉक नंबर 9 प्लॉट नंबर 171 वट्टा 1 मध्ये 17/18 RG 96 फूटवर आहेत. त्यानुसार मला जागा देण्यात येत नसून त्यापैकी अर्धा आराजी 48 स्क्वेअर फीटच देण्यात येत आहे नगरपालिकेकडून देण्यात येत आहे. अर्धा आराजी त्या नगरपालिकेने काढून गैर अर्जदार म्हणजे इतरास दिलेला आहे. त्यानुसार यानुसार माझ्यावर नगरपालिका अन्याय करीत आहे. अच्छा, तुमचं असं म्हणणं आहे का तुम्हाला जे तुमच्या ताब्यात जेवढी जागा आहे तेवढी मिळाली पाहिजे 96 स्क्वेअर फूट माझ्या ताब्यात तुमच्या ताब्यामध्ये ती जागा आहे आणि जो गैर अर्जदार आहे त्याचा कोणताही त्यांचं दुकान आहे का? त्यांचं ते गाईचा व्यवसाय करतात, गाईचा दुधाचा. दुकान अस्तित्वात आहे का? दुकान मागील 55 वर्षापासून नाही, त्या ठिकाणी मागील 55 वर्षापासून माझेच दुकान अस्तित्वात आहे, माझेच दुकान विद्यमान आहे. आणि माझ्या त्यांनी दिलेल्या 6/6/2006 नगरपालिकेने दिलेल्या 6/6/19 परिपत्रक मध्ये असं स्पष्टपणे उल्लेखित करण्यात आलेलं आहे की तुमच्या कब्ज्यातील क्षेत्रामध्ये मागील बाजूस घेतल्या तुमच्या कब्ज्यातील क्षेत्रामध्ये कोणताही फरक पडत नाही. अच्छा, म्हणजे तुमच्या कब्ज्यात 96 चौरस फूट आहे, तुम्हाला तेवढी जागा मिळाली पाहिजे. पण नगरपालिकेतील काही कर्मचारी सुनील घोडमारे, बांधकाम विभागातील सुनील घोडमारे आणि इंजिनियर विश्वनाथ माळवे यांनी सदर जागा आपले हित साधून इतरास दिलेली आहे. माहितीच्या आधारे या जागेवर नवीन दुकाने सुद्धा बांधण्यात आले असून यांनी आदेश सुद्धा पारित केला नाहीये. नेहमीच हिंगणघाट शहरात चर्चेत असलेली नगरपालिका हिचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा यामुळे उघडकीस आलाय. न्यूज 15 प्रतिनिधी प्रमोद झुंबडे, हिंगणघाट, वर्धा.